शेतकरी, शिक्षक, अपंग, बेरोजगार असे सगळेच आज आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. कुठे मोर्चा तर कुठे उपोषण, कुठे निदर्शनं तर कुठे निषेध, अशा विविध माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी आपला सरकार विरोधातील असंतोष व्यक्त केला. शेतकऱ्याच्या दुधाला प्रतिलिटर किमान 27 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केलं. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक सरकारला म्हणजेच दगडाला दुधाचा अभिषेक घातला. त्याचप्रमाणे लुटता कशाला फुकटच घ्या असं सांगत रस्त्यावर दुधाचं मोफत वाटप केलं. सरकारनं 9 मे पर्यंत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. सरकार शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणून दुधाचा धंदा दिलेला आहे आणि दुधाच्या धंद्यात देखील सरकार या सरकारनं गेल्या ऑक्टोबरपासून तर आजपर्यंत जवळपास 4,500 ते 5,000 कोटी रुपयाला शेतकऱ्यांना लुटलेला आहे. म्हणून व्यतीत होऊन या ठिकाणी फुकट घ्या विकत म्हणजे दूध तर लुटताचा तर मग आता फुकट घ्या म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य जनतेला मोफत दूध वाटून या ठिकाणी सरकारचा निषेध करत आहोत. राज्यातील दुर्गम भागात काम करणारे शिक्षकही गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. सरकारनं 27 फेब्रुवारी 2018 काढलेल्या बदल्यांबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दुर्गम भागात शिक्षक काम करण्यास तयार नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा हा शासनाच्या समर्थनार्थ आहे आणि या समर्थनात्मक मोर्चातून आम्ही शासनाला एक विनंती करतो की तुम्ही 27-2 JR प्रमाणे या आम्हाला दिलेल्या शब्दानुसार 8 तारखेपर्यंत बदल्या करा. जर तर बदल्या नाही केल्या तर आम्ही त्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही आज या ठिकाणी ठरवलेलं आहे. इथं महिलांना 2 ते 2.5 किलोमीटर किंवा अगदी 5 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतंय. आमच्या कुटुंबापासून आमची कुटुंबाची ही याच्यातून जी वाताहत होती ती या बदल्यांच्या ह्या जर बदल्या झाल्या तर त्याच्यातून कुठेतरी प्रमाणात कमी होणार आहे आणि ह्या बदल्या ह्या शासनाने केल्याच पाहिजेत अशी मी त्यांना विनंती करते आमच्या सौरभ महिला भगिनींच्या वतीने. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. सध्या राज्यात 29 संस्थांचे सुमारे 180 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये महिलांचं प्रमाण 90% आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या संस्थांचं योगदान मोठं आहे. असं असताना सरकारनं त्यांना मिळणारं अनुदान बंद केलंय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवली आहे. अशा परिस्थितीत बंद केलेलं अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावं या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं. एकीकडे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की दरवर्षी 72,000 लोकांना नोकऱ्या देऊ आणि दुसरीकडे 180 कर्मचाऱ्याचं रोजगार बुडवत आहे. 180 कर्मचाऱ्याला तुम्ही बेरोजगार करताय. 180 फॅमिलीचं तुम्ही नुकसान करताय आणि 72,000 पाव टक्का सुद्धा होत नाही. तरी शासनाला आमचं ही विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्याबाबत सहानुभूतीने दृष्टिकोन ठेवून याबाबत न्याय द्यावा. पुण्यातील दिव्यांगांनीही सरकार विरोधात रोष व्यक्त केला. केंद्र सरकारनं दिव्यांग कायदा 2016 मंजूर केलाय, मात्र राज्य सरकारच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाहीये. त्याचा निषेध करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील अपंग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं केली. आम्ही आता भर उन्हात आंदोलन करत आहे. अपंग रस्त्यावर तुम्ही पाहताय, सर्व अपंग रस्त्यावर बसलेले, हातांनी चालणारे अपंग, कुबड्यावाली अतितीव्र अपंग अपंग ह्या आंदोलनात सहभागी आहे. जर आयुक्तालयाने अर्ध्या तासात जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, आयुक्त साहेबांनी जर आमच्याशी आमचे पैसे आंदोलनात देऊन चर्चेत सहभागी झाले नाही तर आम्ही आंदोलनाची दिशा बदलू. ह्या महाराष्ट्र राज्य अपंग आयुक्त कार्यालयाचा ताबा घेऊ. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांचा परिसर दणाणून गेला होता. आता या सगळ्याचा परिणाम काय होतो हे पाहावं लागेल. मात्र वाढत्या तापमानाबरोबरच सरकार विरोधातलं तापमानही सध्या तापतंय हे या निमित्तानं ध्यानात घ्यावं लागेल. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.